नमस्कार मंडळी, विरंगुळा विथ वैशालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आम्ही मथुरेमध्ये आले आज आणि आता आम्ही चाललो आहे प्रेम मंदिर बघायला आणि दाखवते तुम्हाला तिथे गेल्यावर ते मंदिर कसं येते. तर चला मग जाऊया मंदिराकडे. आम्ही इथे वैष्णोदेवी पार्किंग म्हणून नाव आहे या पार्किंगचं. इथे बस पार्किंग केली आहे पण इथून आम्हाला रिक्षा करून जायचं आहे. तर रिक्षाचे चार्ज काही 60 रुपये रिटर्न म्हणतात, काही 50 रुपये, तर ते थोडं बार्गेनिंग करून घ्यायचे. आणि आता आम्ही चाललो आणि इथे वैष्णोदेवी देवीची इतकी छान मूर्ती आहे, खूप मोठी आहे आणि खूप गर्दी आहे. प्रेम मंदिराकडे जाण्यासाठी खूप गर्दी आहे, खूप ट्रॅफिक पण झालेली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे सर्व. तर आता बसले आहे आम्ही रिक्षामध्ये आणि चालले प्रेम मंदिराकडे. मी पण पुढे बसलेली आहे आणि खूप गर्दी आहे. यात्रा ते गर्दी बघा.
ठिकाणी सगळी खूप गर्दी आहे. या ठिकाणी श्रीकृष्णांच्या बालपणीचे सगळे दृश्य लावलेले बनवलेले इथे आणि इकडे छान झरे वृंदावन मध्ये प्रेम मंदिर आणि खूप छान आहे पण खूप गर्दी. इकडे मंदिराच्या एकदम समोरच्या बाजूला हे शॉप आहेत पेढे वगैरे प्रसाद. तर आता आम्ही चाललोय बसकडे जाण्यासाठी ऑटो. आता ऑटो कुठे भेटते बघू. आणि इकडे सगळी खाऊ गर्दी आहे साईडला. खूप गर्दी आहे. आज संडे म्हणून जास्त गर्दी आहे त्यामुळे संडे असला तर बिलकुल घेऊ नका. मथुरेचा ब्लॉग पूर्ण नाही केला कारण तिथे मथुरेला गेल्यावरती प्रेम मंदिरला फक्त मी जाऊन आली आणि त्यानंतर तन्मयची जरा तब्येत बरी नव्हती त्यामुळं आम्ही मथुरा काही फिरलो नाही जास्त फक्त प्रेम मंदिरलाच गेलो होतो. तर मग हा छोटासा प्रेम मंदिरचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
भेटूया अशा नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.